कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू असल्यानं जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. मात्र ज्यांचे हातावर पोट आहे अशांना कामधंदा नसल्याकारणानं दोन वेळच्या अन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या संकटावर मात करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना पुढाकार घेताना दिसतायत. राहाता तालुक्यातल्या निमगाव येथील अशाच गोरगरीब कुटुंबांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईभूमी फाउंडेशन आणि निमगाव मित्रमंडळाच्या वतीनं घरपोहोच भाजीपाल्याचं वाटप करण्यात आलं. बाहेर मार्केटमध्ये अथवा रस्त्यावर नागरिकांनी येऊ नये, गर्दी करू नये यासाठी हा महत्वाचा उपक्रम या साईभूमी फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात आला. जवळपास निमगाव येथील 1000 कुटुंबियांना भाजीपाल्याचं वाटप या उपक्रमाअंतर्गत करण्यात आलं असून या संकटाच्या काळात कोणीतरी आपला विचार करतोय या भावनेनं महिलांनाही दिलासा मिळाला असून त्यांनी भाजीपाला देणाऱ्यांचे आभार मानले. निमगाव येथील युवकांनी जो आपल्याला घरपोच भाजीपाला काही अडचणी आल्या तर ते आपल्याला सहकार्य करणार आहेत. तरी आपल्या इथे जो कोरोना आलाय तो 2 हप्ते अजून तरी आपण घराबाहेर पडू नये एवढी तुम्हाला विनंती आहे. आपली काळजी घ्या, व्यवस्थित आपली काळजी घेऊन घरातच राहा. सर्व काही व्यवस्था होणार आहे तेव्हा आपण घरातच राहणे. भाजीपाला घरपोच केलेला आहे त्यांनी, त्यासाठी आपण बाहेर निघण्याची गरज नाहीये. आपल्याला सगळी व्यवस्था घरपोच मिळणार आहे त्याच्यामुळे आपण बाहेर जायची गरजच नाहीये. निमगावच्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी काळजी घेतलेली आहे. तसं आपण पण कोरोनासाठी बाहेर 2 आठवडे बाहेर जायची गरज नाहीये. कोरोना हटव हीच आपली मनातून इच्छा ठेवायची, बाहेर संपर्क जास्त करायचा. आज साईभूमी फाउंडेशन निमगाव यांच्या या युवक तरुण मंडळांनी आज आमच्या या कॉलनीमध्ये भाजीपाला घरपोच आणून दिलेलं आहे. आजच्या या आणीबाणीच्या काळामध्ये जो क्वारंटाईन आलेला आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांची काळजी घ्यायला लावलेली आहे. स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला लावलेली आहे आणि कोणीही घराबाहेर निघू नये. अजून तरी 15 दिवस कोणी घराबाहेर निघू नये ही साईभूमी यांनी आपल्याला विनंती केलेली आहे. आणि जे कार्य केलेलं आहे त्यांनी अतिउत्तम आणि चांगल्या प्रकारे त्यांनी जनतेला सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे. तर यावेळी या संस्थेच्या वतीनं धनंजय पाटील यांनी चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. ओम साईराम. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, सर्व भारतभर असून सर्व देशामध्ये कोरोनासारखा व्हायरस असा रोग हा पसरलेला आहे. तर आम्ही आमचे निमगावतील राहाता तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब रंगनाथ कातोरे पाटील, तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक राजूभाऊ गाडेकर, तसेच आमच्या साईभूमी फाउंडेशन सर्व युवकांनी एकत्र येऊन एक उपक्रम राबवण्याचं ठरवलं की आपण शासनाने सांगितल्याप्रमाणे शासनाचे आदेश पाळून आपण ज्या लोकांना गरजा आहे ते आपण पूर्ण करूया. तेच आम्ही पाहिलं की आम्ही भाजीपाला लोकांच्या घरापर्यंत आपण पोहोचू. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी साईभूमी फाउंडेशनच्या सर्व युवकांनी ठरवलं की आपण घराघरा जाऊन प्रत्येकाला भाजीपाला द्यायचा आहे. तर आम्ही आज सकाळपासून निमगावतील सर्व घरांना आज दारात जाऊन आम्ही साईभूमी फाउंडेशनच्या वतीने भाजीपाला दिलेला आहे. माझं S9च्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना एकच सांगायचं आहे की आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. आपण प्रत्येकाने शपथ खायची आहे की आपण कोणी घराबाहेर पडायचं नाही आहे. कारण आपल्याला हे 2 पुढच्या आठवडे आहे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला केंद्र शासनाने सांगितलेलं आहे, राज्य शासनाने पण सांगितलेलं आहे की आपण कोणीही घराबाहेर पडू नये. मी S9च्या माध्यमातून सर्व दानशूर व्यक्तींना एक विनंती करतो की आपणही कुठंतरी समाजाला देणं आहे आपलं, यासाठी आपण काहीतरी समाजासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आपण आपली स्वतःची काळजी करून मास्क लावून हँडग्लोव्ज घालून सॅनिटायझर वापरून आपण समाजासाठी काहीतरी त्यांच्या आवश्यक असतील वस्तू, दवाखाना असेल, त्यांना मेडिकलमध्ये काही घ्यायचं असेल तर त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना पोहोचवावी. ओम साईराम. कुणाल जमदाडे, S9 मीडिया, शिर्डी.